12 वा कला क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम व श्री सत्यनारायणांची महापूजेचे आयोजन गुरुवारी सुकापूर येथील श्री विठ्ठल रुक्माई मंदिर मध्ये करण्यात आले होते. नवतरुण मित्रमंडळ व कैलासवासी कुमार नवनाथ ठाकूर कला क्रीडा व सांस्कृतिक मित्रमंडळाच्या वतीने 12वा कला क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम व श्री सत्यनारायण महापूजेचे गुरुवारी सुकापूर येथील श्री विठ्ठल रुक्माई मंदिरात आयोजन करण्यात आले होते. यावेळी MMRDA संचालक एकनाथ भोपी, उपसरपंच आलुराम केणी, सुकापूर सरपंच किसन भुजंग, माजी सरपंच विलास शेठ फडके, ज्येष्ठ कार्यकर्ते MC पाटील, देवाची आळंदी धर्मशाळेचे अध्यक्ष बाळकृष्ण पाटील, युवा कार्यकर्ता राज पाटील आदींसह आजी व माजी सरपंच, उपसरपंच सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी आगरी भाषेतील भन्नाट विनोदी नाटक पैसा आला पुन ऐसा कैसा झाला या नाटकाचे सादरीकरण करण्यात आले. तू बरोबर बोलतोस, अरे आपल्या सारखे गरीबाला शेताशिवाय पिकाशिवाय आधारच नाही बघतो. अरे शेत म्हणजे आपला पोट पण आहे बघ. ठीक आहे चल, मला कामात जरा येत आहे. यावेळी एकनाथ भोपी यांनी आपल्या भावना व्यक्त करत सादर केलेल्या नाटकाची प्रशंसा केली. दर वर्षाप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रम ठेवले जातात, गॅदरिंग लोक असतात, पण या वर्षी एक नवं वेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम व्हावा अशी मंडळाची मीटिंग मध्ये चर्चा झाली. तर गरीबाला नाटक बघण्याची इच्छा असते, पण ती इच्छा पूर्ण करण्यासाठी या मंडळी नवीन उपक्रम घेतला. एक नाटक मुंबईचं आहे, पैसा आला पुन्हा ऐसा कैसा झाला. हा नाटक प्रसिद्ध आहे, गाजलेलं आहे, पण प्रत्येकाचे ऐपत नसल्यामुळे नाटकगृहात जाऊ शकत नाही. आणि हे नाटक आपण बघितल्याचं लक्षात येईल कशा पद्धतीने नाटक आहे. तर दरवर्षी प्रोग्राम केल्यानंतर काहीतरी नवीन आपण ऊर्जा घ्यावा अशी मंडळाची इच्छा असते, त्यामुळे मंडळाने एक नवीन असा प्रोग्राम घेतला आहे. तर नाटक असावा आणि नाटक बघल्यानंतर पुढच्या वर्षी अनेक वेगळ्या पद्धतीने आपण कार्यक्रम करू. कार्यक्रम करत असताना या प्रोग्रामला कोणाकर जबरदस्ती केली जात नाही या मंडळात पैसे घेण्याची. का तर प्रत्येकाच्या आयपदप्रमाणे आपण द्यायचे, पण कार्यक्रम असा यशस्वी करायचा. दरवर्षी कार्यक्रमामध्ये 12 वाजेपर्यंत लोक हटत नाही, तर गर्दी कमी होत नाही. यावर्षी नाटक चालू झाल्यानंतर अर्ध्या सण आपल्याला या प्रोग्रामची उत्सुकता वाढेल आणि पुढच्या वर्षी असेच नाटक ठेवा म्हणून सांगतील लोक. तर शुभेच्छा देऊन दोन शब्द संपवतो. जय जय महाराज.